KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस। मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं। भात शेती असल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक, पौष्टिक, सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस। हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशननी बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास। भात शेती इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती। नमस्कार, मी प्रगत देसाई, आपण पाहत आहात KMS न्यूज। बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या मोदी एक्सप्रेसने कराड ते उंडाळे हा 40 रुपयांचा प्रवास आता फक्त 25 रुपयांमध्ये झाला आहे। बळीराजा शेतकरी संघटनेकडून इंधन दरवाढीच्या विरोधात एका अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव दुप्पट करण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांना ते शक्य झाले नाही। त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव दुप्पट करून शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे। त्यामुळे आता आम्ही दुचाकीलाच मोदी एक्सप्रेसचा फलक लावून उंडाळे ते कराड या प्रवासात प्रवाशांनी 40 रुपये भाड्याऐवजी त्यांना 25 रुपयात दुचाकीवरून नेत आहोत, असे सांगून बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला। पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करत पंजाबराव पाटील यांनी त्यांच्या दुचाकीला मोदी एक्सप्रेस असा फलक लावून उंडाळ्यातून कराडमध्ये आले। पंजाबराव पाटील म्हणाले, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव दुप्पट करण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांना ते शक्य झालं नाही। पेट्रोल डिझेलचे भाव दुप्पट करून शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे, त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आता उंडाळे ते कराड हा 40 रुपये भाड्याचा प्रवास, त्या 40 रुपयांऐवजी आता आम्ही मोटरसायकलवरून 25 रुपयात प्रवाशांना नेण्याचे काम सुरू केलं आहे। माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं भाव दुप्पट करण्याचं जाहीर केलं होतं, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही। त्यांनी महापराक्रम करून पेट्रोल डिझेलचं भाव मात्र दाम दुप्पट करून गेल्या 5-6 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला हैराण करून सोडलेलं आहे। याच्यावर पर्याय काढण्यासाठी आज आम्ही एक वेगळी आयडिया योजलेली आहे। उंडाळे ते कराड हे 40 रुपये भाडं असताना आम्ही मोटरसायकलनं लोकांना 25 रुपये नेण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। पूर्वी आम्ही 50 रुपयामध्ये कराडला येऊन जाऊन करायचो, परंतु आता 100 रुपये द्यावं लागत आहेत, त्यामुळे आम्हाला 100 रुपये महाग झाल्यामुळं आम्हाला ते परवडत नाही। यासाठी आम्ही वेगळ्या आयडिया काढून सिंगल मोटरसायकलवर एक प्रवासी घेऊन त्याच्याकडून 25 रुपये घेत आहोत। आज 40 रुपये दर असताना 25 रुपये दर घेतल्यामुळे आमच्या मोटरसायकलवर लगेच ग्राहक बसतात आणि 25 रुपये घेतल्यामुळे आम्हाला जायचे 25 आणि येण्याचे 25 असे 50 रुपये मिळतात। त्यामुळे आमचा प्रवास पूर्वीप्रमाणे आम्हाला 50 रुपयेत व्हायला लागलेला आहे, त्यामुळे आम्ही समाधाने आहोत आणि ही आयडिया आम्ही नवीन शोधल्यामुळं आम्हाला याच्यापासून फायदा होत आहे। ह्याच आयडियाचा अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी करावा, सर्वसामान्य माणसांनी करावा, शेतकऱ्यांनी करावा, असं या निमित्तानं मी आपल्याला जाहीर करतो। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज।